मित्रांनो नमस्कार अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आपल्यासमोर आलेला आहे ज्या शासन निर्णयाची आपण प्रतीक्षा करत आहोत जून ते ऑक्टोबर दोन हजार वीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत दुसरा व अंतिम हप्ता पहिला हप्ता मित्रांनो वितरित झालेला आहे दुसऱ्या हप्त्याचा हा शासन निर्णय आहे राज्यात जून ते ऑक्टोबर दोन हजार वीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे ज्ञान नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक तेवीस दहा दोन हजार वीस रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास दिनांक एकोणतीस दहा दोन हजार वीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे यानुसार संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयाने धोरणात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत राज्य कार्यकारी समितीच्या तीन अकरा दोन हजार वीस रोजी झालेल्या बैठकीत निधी वितरणास प्राप्त झालेल्या मान्यनुसार विभागीय आयुक्ताकडून संदर्भाधीन क्रमांक चार ते नऊ येथील पत्रांवे प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयामध्ये प्रथम हप्त्यापोटी बावीस लाख नऊ हजार सातशे सहा लक्ष इतका निधी वितरित बाबींसाठी करण्यात आला आहे सदर नैसर्गिक शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी उर्वरित दुसऱ्या व अंतिम हप्त्यापोटी एकूण रुपये एक एकवीस लाख नऊ हजार दोनशे एकोणनव्वद लक्ष इतका निधी वितरित करण्यास राज्य कार्यकारी समितीच्या दिनांक पाच जानेवारी दोन हजार वीस रोजी झालेल्या बैठकीत मान्यता प्राप्त झाली आहे निधी वितरणास प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निधी वितरित करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती म्हणून या शासन निर्णयाद्वारे आता निधी वितरित करण्याचे सर्व मार्ग मोकळे झालेले आहेत या निर्णयामध्ये कोणत्या जुल्य जिल्ह्याला किती निधी वितरित करण्यात आलेला आहे मंजूर झालेला आहे याची पण माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे सदरिलचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेला आहे तो आपल्यासाठी खुला करण्यात आलेला आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर उस्मानाबाद नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा या जिल्ह्यामध्ये अक्षरी रुपये दोन हजार एकशे ब्याण्णव कोटी एकोणनव्वद लक्ष पाच हजार रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी शासन याद्वारे परवानगी देत आहे तर मित्रांनो हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून महत्त्वाचे शासन निर्णय पहिल्याप्रथम तुम्हाला प्राप्त होतील आणि मग सर्व काही कामे व्यवस्थित होण्यास तुम्हाला हातभार लागेल धन्यवाद